आणि कलम तुम्ही इथे मध्ये राहू ना दादा, मध्ये राहून करा ना, इथं राहा की तुम्ही हिंदुस्थानचा वंदन छत्रपती वंदन इंदुर्दय सम्राट शिवसेना गुरु बाळासाहेब करतो. आज तुम्ही ह्या बाजूला उभं राहून माझ्या या पाटण विधानसभेत, त्याचबरोबर माझ्या या मल्लरपेठ गावात मी ज्यांना लाईव्ह चालू आहे इथं आदरयुक्त मानतो, ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी लढतोय, ते तुमचे आमचे पक्षप्रमुख, त्याचबरोबर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी साहेबांचं मी पल्लरपेठ आणि पाटणमध्ये स्वागत करतो. सोबत व्यासपीठावर उपस्थित आदरणीय तेजस्वी साहेब, नार्वेकर साहेब उपस्थित, परोडे पाटील सर्व सर्वच मंचावरती उपस्थित, सर्व बांधवांनो, जमलेल्या तमाम माझ्या पाटणवासियांनो, कुटुंब भगिनी मित्रांनो, साहेब या क्षणाची आमचा तालुका गेली अडीच वर्ष वाट बघत साहेब की आपल्या पाया भूमीला कधी लागतात, त्याचं कारणही साहेब तसंच होत. कारण अडीच वर्षापूर्वी जी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी इतिहासातली गद्दारी झाली, राजकीय इतिहासातली गद्दारी झाली, त्या गद्दारीचं बीज या पाटणमध्ये पेरलं गेलं साहेब. आणि याची दखल त्यांचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसापूर्वी ते उजळणी करून दाखवली की हे महाशय दोन पावलं माझ्या पुढे होते. पण साहेब तालुक्याला निर्धार केलाय, त्या विधानसभेला निर्धार केलाय की तुम्ही दोन पावलं पुढे होता, तुम्हाला आता या तालुक्यात 4 पावलं लांब करणार आहे. मी 4 पावलं प्रचंड मुद्दे साहेब बोलायचं, प्रचंड मुद्दे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, हुकुमशाही, सगळ्यात मोठा विषय म्हणजे हुकुमशाही. साहेब अभिमानाने सांगतो, आपण ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर केली काँग्रेसमध्ये गाड्या कमी झाल्या, तशी बोली भाषा सुद्धा गरम झाली, अतिशय सुंदेपणा आला, मतदारांना फुलवण्यासाठी आला, त्यांचा समोर नतमस्तक व्हायला लागले, नर्मी आली. पण साहेब इतकी मोठी मजरुरी आमच्या विधानसभेने, फार मोठे नेतृत्व बघितले, लोकनेते बघितले, जिल्ह्याने मुख्यमंत्री बघितले, पण इतकी मजरुरी कधी कुणी बघितली नाही साहेब. 10 वर्ष यांच्या काळात सत्तेच्या काळात आपण त्यांना सत्ता दिली साहेब, तुमच्या आशीर्वादाने आपण निवडून देत होतो त्यांना, पण अजिबात कुठल्या गोष्टीची पीठ न बघता तो माणूस वागला. पण त्याची किंमत साहेब आज शिवसैनिक आता कलशिवर राहणार नाही साहेब, आता पाटण तालुक्यातली जनतेने निर्धार केलेला आहे. 1997 वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांची पुण्यतिथी आज आहे, त्यांना स्मरून सांगतो साहेब, त्यांनी 97 साली प्रवेश दिला, लाल दिवा दिला, का दिला तर फक्त लोकनेत्यांचा नातू म्हणून दिला, बाकी काय त्यांचं कॅलिबर नव्हतं, कारण संबंध होते, आदरयुक्त होते म्हणून. पण त्यांच्या नावाला सुद्धा काळीमा फासण्याचं काम विद्यमान पालकमंत्र्यांनी केलं साहेब. 25 वर्ष जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाले, मग नारायण राणे असतील, अशोक चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, देवेंद्र फडणवीस असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, कोणी असेल, ते तुमच्या सवलीच आहेत. त्या सगळ्यांसोबत त्या माणसाने रंग बदलून काम केले, कुठल्या एका पक्षाचा झाला नाही. आणि साहेब त्या गद्दारीची सावल आम्हाला होती, व्यासपीठावर प्रचंड माझ्या वडीलधारी वयाचे शिवसैनिक माझ्या सोबतचे पदाधिकारी बसले, आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत, तालुका संघटक आहेत, तालुका प्रमुख आहेत, सगळ्यांनी आलापेष्टा सहन केल्या. गेल्या 25 वर्षामध्ये पिचवण्याचं काम झालं, पण त्याचं उत्तर साहेब इथल्या 23 तारखेच्या विजय गोलात आम्ही घेणार आहे साहेब. तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो साहेब, तालुक्याच्या इतिहासातली ही सगळ्यात ऐतिहासिक निवडणूक आहे. 40 वर्ष घराणेशाहीमध्ये अडकलेलं ते राजकारण साहेब आपण एका सर्वसामान्य कुटुंबाच्या दारातून ठेवलं आणि साहेब तालुक्याला एक वेगळी दिशा मिळाली. लोकांना अपेक्षित नव्हतं हे कोण तुल्यबळ, कुठले तुल्यबळ, कसले तुल्यबळ, एकानं मारल्यावर का करायचं तर दुसऱ्या एकाकडं रडल्यावर का करायचं. 10 वर्ष झाली, 10 वर्ष आता ज्यांनी बंडखोरी केली, चकार शब्द अजून निघतच आहे तोंडात ना, आणि म्हणतात जनतेत उठाव केलाय. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी लढताय, पण तुमचा स्वार्थ आम्ही ओळखला, आम्ही ज्याच्या अंगावर जातो त्याच्या अंगावर उघड जातो. मी आज या माध्यमात सांगतोय, तुमच्या सोबत 2.5 वर्ष खांद्याला खांदा लावून प्रामाणिक काम केलंय, आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून काम केलंय, कुणी कुणाची मेहरबानी म्हणून केलं नाही. तुम्ही आता केसानं गळा कापायचा प्रयत्न केलाय, पुढच्या 4 दिवसात दाखवतो तुम्हाला, आता तर दाखवलंय. सुरुवातीला बेरजेत असताना मी तुमच्या सगळ्यांच्या बेरजा उलटवून टाकल्या आहेत,
पुढच्या चार दिवसात पण तुम्हाला सगळ्यांना दाखवतो की शिवसैनिक म्हटला की काय करतो. आणि साहेब आत्मविश्वासाने सांगतोय, आपण मला संधी दिली त्या संधीचं सोनं तर मी करणार आहे. साहेब गेल्या 40 वर्षात दोघांकडे सत्ता आहे आणि आता दोघंच एकमेकांवरती बोलतायत की विकास झाला नाही. अरे तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला असेल तर खबर काय म्हणतो गिरेबाने झाप घे देतो की आपण काय बोलतोय, आपण कुणावरती बोलतोय, कशावरती बोलतोय. दोघांच्या सत्ता असून तर विकास करू शकला नाही, ते दुर्दैव आमच्या तालुक्याचं आहे. साहेब 50,000 माणसं मुंबईला आहेत, 20,000 माणसं पुण्याला आहेत, एकाचाही रोजगाराचा प्रश्न सुटला नाही. साहेब आई वडिलांपासून लांब जाऊन पुढे मुंबईत काम करतायत कशासाठी, आपलं घर चालावं म्हणून. साहेब डोंगर वाड्या वस्त्या 349 आहेत, पाव आहेत वाड्या वस्त्या आहेत. 37% आज प्रचारला गेल्यानंतर दिसत आहे की 30% साहेब लोक फक्त म्हातारी कोतारी गावात, 70% माणूस मुंबईत आहे. ही वेळ कुठं मिळाली याचं तुम्ही आम्ही उत्तर विचारणार आहोत की नाही. साहेब या सगळ्या परिस्थिती आहेत. साहेब एक फार भावनिक मुद्दा आहे, 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी गतारी इथल्या माणसाने केली, मी नाव सुद्धा घेऊ इच्छित नाही त्यांचं, फार मोठे समजतात स्वतःला. आज भुईच अपस्त आहे, गल्लोगल्ली फिरायला लागलंय, ही शिवसैनिकांची ताकद आहे. साहेब 2.5 वर्षापूर्वी ज्या दिवशी तुम्ही वर्षावरून मातोश्रीवर निघाला त्यावेळी हा हर्षद कदम उपाशी झोपला होता. साहेब उपाशी पण त्याचं उत्तर 2.5 वर्षात दिलंय, सतत अंगावर घेतलंय. कुणी दिखाव्याचा प्रयत्न करत असेल की आम्ही लढाई करतोय तर लढाई आपली आहे मित्रांनो. फक्त पुढचे 4 दिवस व्यवस्थित साथ देऊया एकमेकाच्या. आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने आलोय,